नाशिकच्या झाकीर हुसैन रुग्णालयामध्ये ऑक्सिजनची गळती झाल्याचा प्रकार ताजाच असताना आज शहरातील 5 ते 6 हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत, किंवा शहरातील 6 सिग्मा नारायणीसारख्या हॉस्पिटलमध्ये देखील जवळजवळ 6 हॉस्पिटलमध्ये लिक्विड ऑक्सिजनचा स्टॉक अत्यल्प असल्याची बाब समोर येत आहे. याबाबत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला, तर ऐकूया काय सांगतायत जिल्हाधिकारी. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. कारण आपल्या इथे जवळपास 260 पेक्षा जास्त वेगळ्या वेगळ्या फॅसिलिटीजमध्ये ऑक्सिजनचा उपचार रुग्ण घेत आहेत. रुग्णांची संख्या जवळपास 7,000 आहे, ती जी की आकडेवारी आपल्या फॅसिलिटी ॲप्लिकेशनवर आहे. परंतु त्याहीपेक्षा जास्त रुग्ण काही ठिकाणी आहेत, कारण रुग्ण आल्यानंतर त्याला ॲडमिट करून घेतलं जातं, त्याला आपण नकार देऊ नये अशा पद्धतीचं एक धोरण सर्वांनीच मानवतावादी दृष्टिकोन घेऊन स्वीकारलेलं आहे. त्यामुळे ही 7,500 पेक्षासुद्धा काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपामध्ये जास्त पेशंट्स असू शकतात. तर ही सगळी जर डिमांड आपण शासनाने घालून दिलेल्या मापदंडाप्रमाणे जर पाहिली तर साधारण 103 मेट्रिक टनपर्यंत ही डिमांड आता पोहोचलेली आहे. ज्यावेळेला सुरुवातीला कॅल्क्युलेशन केलं होतं त्यावेळेला ही 85 मेट्रिक टन डिमांड होती. त्या 85 मेट्रिक टनचा कोटा शासनाने ठरवून दिला. परंतु रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता त्याचप्रमाणे नॉन कोविडची सुद्धा हॉस्पिटल चालूच आहेत, त्यांनासुद्धा ऑक्सिजन लागतो. साधारण 10-12 मेट्रिक टन त्याला लागतो. कार्डियक केअर युनिट्स आहेत, नॉन अटेल केअर युनिट्स आहेत, त्याच्यासाठीसुद्धा काही ऑक्सिजन लागतो. काही लोक होम आयसोलेशनमध्ये आहेत परंतु त्यांनी घरी ऑक्सिजनचे सिलेंडर ते वापरतात. दुसऱ्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी मी बोललो, औरंगाबादमधून आपल्याला जवळपास 400 सिलेंडर मिळण्यात आपल्याला मान्यता झाली आहे. नगरमधून आपले, कारण जुने जे काही आपले व्यवहार होते ते त्यांनी प्रोटेक्ट केलेले आहेत. काल रात्री जी गंभीर समस्या निर्माण झाली ती आपल्याला नगरच्या मदतीमुळे आणि सिन्नरच्या मदतीमुळे आपण दूर करू शकलो. ज्या ज्या वेळेला ऑक्सिजनचा तुटवडा होतो, आत्ता जो तुटवडा आज काही हॉस्पिटलच्या बाबतीत निर्माण झाला आहे, मी त्या ऑक्सिजन सप्लायरला आत्ता बोलून घेतलं आणि जरी आम्ही अलॉटमेंट काही जरी केली असली तरी तिला छेद देऊन त्यांना ही परवानगी दिली आहे की ज्या हॉस्पिटलमध्ये आज क्रायसिस आहे तो क्रायसिस आजचा दूर करावा, तो दूर होईल याची पण मला खात्री आहे. परंतु याच वेळेला माझी पुन्हा विनंती हॉस्पिटल्सला हीच राहील की आपापली सिस्टीम कृपा करून चेक करून घ्या. आत्तापर्यंत तुम्हाला कोणी हा जाब विचारत नव्हतं, परंतु आज अशी परिस्थिती आहे की आपला वापर हा कुठेतरी संनियंत्रित करण्याची गरज आली आहे. आज 100 सिलेंडर वापरत होतात, व्यवस्थित चाललं होतं, परंतु आज जर 70च मिळणार असतील तर प्रत्येक पेशंटची मॅनेजमेंट पण नीट केली गेली पाहिजे, योग्य प्रकारात वापर केला पाहिजे. ज्या हॉस्पिटल्सला नवीन सिलेंडर घेणं, ड्युरा सिलेंडर घेणं शक्य आहे, त्यांनी ते घेऊन स्टोरेज वाढवलं पाहिजे, जेणेकरून प्रशासन ज्या वेळेला लिक्विड ऑक्सिजन जास्त मिळवेल त्यावेळेला ते स्टोअर करण्याची व्यवस्था पण हॉस्पिटलकडे पाहिजे. आणि हे सगळं करत असताना ऑक्सिजनचे कॉन्सन्ट्रेटर जर विकत घेऊ शकले काही लोक तर तात्पुरती मदत त्यातनं पण होईल. आपण स्वतः जे कॉन्सन्ट्रेटर विकत घेतले होते त्यावरती मालेगावमध्ये एका रात्री आपण पेशंटला वाचवू शकलो. या सगळ्या गोष्टी मला वाटतं जर सर्वांनी मिळून केल्या तर ऑक्सिजनच्या टंचाईवर आपण मात करू शकू.